इकडे बघ गाव बसल बस काय लाजते काय माहिती गाव हे आमच्या छोट्या बहिणी सारखीच आहे बघा गाव ए ताई काय खायचं तुला लेटेन शिल घेतलं काय शिल्प कश काय करू ओय चपाती थोडी जरी वाकडी झाली का गोल झाली पाहिजे सांगतोय जर गोल नाही झाली बघ मग आई ए आई आय काय करते बघ चपाती भाजली बघ चपाती करपली बघ चपाती अजिबात करपली नाही पाहिजे माझी बायको असला स्वयंपाक करेल का नाही माझी बायको मला लय बाहेर गेल खाय आई मग कधी लावते माझं लग्न उद्याच करते का पोरगे बघितली का कमी बघू पोरगे मग एखादी आई मी बघू पोरगे काय म्हणला मला मुलगी बघितली तू हा माझं लग्न झालं तर तुझं लग्न होणार आहे लक्षात राहू दे जर माझं लग्न नाही झालं तुला पोरगी कुठली द्यायची हो माझं लग्न नाही झालं तुला कुठली पोरगी द्यायची मग दोन पोरी बघितल्या कुणाला मला एक पोरगी बघितली आणि त्याला एक पोरगी बघितली म्हणतोय लय हुशार झाला तसा चपाती नीट झाली पहिली पाहिजे बघ हे बघ हा वाकडीशील पाच चपाती का वाकडी गेली तू ऐ औ बोल की काहीतरी बघितलं काय माझी मयाच नाही कोणा तुम्ही ती गिरला पण मया नाही तेवढं माझ्या पाटलानच मया आहे मित्रांनो यात्रेमध्ये एवढी गर्दी ना फुल गर्दी बघा बघितलं तुम्ही कसं आहे ते माझ्या पाया पडशील कोण राहिले राधा गाव कुठे हा पाय सदा इथं बघा पाया पडायचा कार्यक्रम चालू आहे बसा हाय दे कुकाचा कार्यक्रम चालू इथं आई ए तुझं झालं वय ठेव ना बॅग वर काय म्हणजे बरमुडा पाया पडा की कोणतरी झालं का कोण राहील मीच राहिलो मी कसं काय मीच राहिलो तेवढा मी बसतो नको नको चला चला सगळे गँग मंडळी
तर आता सगळ्या ह्यांना घेऊन जायचंय आपलं कुरनूरला. आता 1 2 3 4 5 6 8 माणसं टोटली आणि 4 गाड्या आहेत. 2-2 जातोय आम्ही. अण्णा जायचं ना घरी? होय. थांबू का इथं? ना ना चला. चाललोय आता ताईला शिल्पाला आणि इकडं पियुषला घेऊन चाललोय घरी. चाललोय आज कुरनूरला. 2 दिवस झाले ताईंचे आलेत पण घरी काय गेलो होते. आज चाललोय बघा आम्ही. असंच गाणं टाकावर मित्रांनो कसे काय झोपलाय काय? रात्रीच्या 12:30 वाजल्यात. सगळे झोपले असतील. बघा चंद्र कस काय असो. उसाला चालू पाणी बघा मित्रांनो. त्याच्यामुळं म्हणलं याव अण्णांना काय म्हणलं अण्णा रोज दारी देतातच. आपण नसल्यावरती अण्णाच बघतात. अण्णांना म्हणलं की तुम्ही झोपा घरी, मी जातो दाऱ्यावरती. उसाला पाणी आता चालू केलंय, बोर चालू केलाय, भिजवायचं चालू आहे. तुम्ही म्हणताल काठी का घेतली हातात? विषय काय आहे? रात्रीची वेळ आहे. म्हणजे घाबरत नाही मी कशाला? पण एखादं जनावर असलं काय असलं तर आपल्याला आपण सेफ्टी असणं गरजेचं आहे. म्हणून ही काठी घेतलेली. रात्रीच बघा इथे कोण दिसतंय का तुम्हाला? बघा इकडे गाव आहे, इकडे कुठं कोण दिसणार नाही. फक्त माझ्यासोबत चंद्र आहे आता सध्या. असो तर आता पाणी लावलंय, आता झोपणार आहे मी. आता डायरेक्ट 3:00 उठायचं. आता वाजले 12:30. 3:30 उठायचं, त्याला चेक करायचं आणि परत दुसरं अजून 4 कटाव पाणी लावायचं. असो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग आता मी इथंच थांबवतो. चला बाय बाय मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय शिवराय.